नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील वीडियो मध्ये आपण इंटीजर्स बघत असताना काउंटिंग नंबर, नेचुरल नंबर्स, होल नंबर्स आणि नेगेटिव नंबर्स आपण बघितले होते। तर त्यामध्ये पॉझिटिव नंबर्स 0 अँड नेगेटिव नंबर्स टुगेदर फॉर्म अ ग्रुप ऑफ नंबर्स कॉल्ड द ग्रुप ऑफ इंटीजर्स। तर यांना काय म्हणतात? ग्रुप ऑफ इंटीजर्स असं म्हणतात। तुमच्या आता हे लक्षात आलंच असेल। तर आपण या ठिकाणी शोइंग इंटीजर्स ऑन द नंबर लाईन हे बघणार आहोत। आता हे इंटीजर्स जे आहेत ते आपल्याला नंबर लाईनवर कसे लिहायचे असतात ते आपण बघूया। नंबर लाईनमध्ये 0 हा ओरिजिन असतो, 0 हा ओरिजिन असतो। त्यानंतर 0 च्या राईट साईडला, 0 च्या राईट साईडला जे नंबर असतात त्यांना पॉझिटिव नंबर म्हणतात आणि 0 च्या लेफ्ट साईडचे नंबर जे असतात ते निगेटिव नंबर असतात। बघा या ठिकाणी प्लस म्हणजे पॉझिटिव साठी प्लस चिन्हाचा वापर केला जातो, या साइन प्लस साइनचा वापर केला जातो। त्यानंतर मायनस हा निगेटिव नंबर साठी वापरला जातो। बऱ्याच वेळा पॉझिटिव नंबर मागे प्लस चे जे चिन्ह आहे ते लिहावंच लागतं असं नाही। नुसतं या ठिकाणी आपण एक जरी लिहिला तरी सुद्धा तो पॉझिटिव असतो, परंतु निगेटिव नंबर लिहिताना मात्र आपल्याला मायनसचं साईन देणं अत्यंत आवश्यक आहे। तर या ठिकाणी नंबर लाईन बघा कशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे झाले पॉझिटिव नंबर। हे -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 -10 -11 -12 हे झाले निगेटिव नंबर्स। ते याला म्हणायचं असतं नंबर लाईन। आणि आपण हे सर्व इंटीजर्स जे पूर्णांक संख्या त्या आपण नंबर लाईनवर दाखवलेल्या आहेत। पुन्हा एकदा सांगतो, हा 0 जो असतो त्या 0ला ओरिजिन असं म्हणतात आणि 0च्या राईट साईडचे नंबर्स हे पॉझिटिव नंबर्स असतात आणि 0च्या लेफ्ट साईडचे नंबर्स हे निगेटिव नंबर्स असतात। तर यालाच मराठीमध्ये धन आणि ऋण असं म्हणतात, धनसंख्या आणि याला म्हणतात ऋणसंख्या। चला आता आपण एक एक्झाम्पल बघूया। शो द नंबर्स -7 अँड +8 ऑन द नंबर लाईन। आता आपल्याला नंबर लाईन काढून त्या नंबर लाईनवर -7 आणि +8 आपल्याला दाखवायचे। चला तर मग आपण एक नंबर लाईन काढूया। नंबर लाईन काढत असताना आपण पट्टीचा वापर करणार आहोत। या ठिकाणी मी एक लाईन ड्रॉ करतो। लाईन ड्रॉ केल्यानंतर तिथे लाईनच्या सेंटरला किंवा कुठेही मी एक 0 घेतला। हा 0 घेतल्यानंतर आता आपण दोघांमध्ये एक ठराविक अंतराने पण लिहू शकतो, नंबर्स घेऊ शकतो। आता आपल्याला +8 सांगितलेलं आहे, त्यासाठी मी काय करेल, 1 या ठिकाणी +8 अशा पद्धतीने मी नंबर लाईनवर +8 दाखवलेला आहे। आता आपण -7 दाखवणार आहोत। इकडून सुरुवात करणार लेफ्ट साईडने 0च्या, -1 -2 -3 -4 -5 -6 आणि -7 या ठिकाणी -7 मी नंबर लाईनवर दाखवलेलं आहे। अशा पद्धतीने आपण नंबर लाईनवर कुठलीही संख्या दाखवू शकतो। त्यासाठी राईट साईडचे जे नंबर असतात ते कोणते असतात, बरोबर पॉझिटिव्ह नंबर्स असतात। 0ला आपण काय म्हणतो,
ओरिजिन म्हणतो आणि लेफ्ट साइडचे जे नंबर्स आहेत ते निगेटिव नंबर्स आहेत, निगेटिव नंबर्स। तर अशा पद्धतीने आपण नंबर लाईनवर पॉझिटिव आणि निगेटिव नंबर कसे दाखवायचे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे। त्यानंतर आपण आता एक आकृती बघणार आहोत। ही आकृती बघण्यापूर्वी आपण हे बघूया, माय क्लास दॅट इज स्टँडर्ड 6 इज अ पार्ट ऑफ माय स्कूल, माय स्कूल इज इन माय टाउन, माय टाउन इज अ पार्ट ऑफ अ तालुका, इन द सेम वे द तालुका इज अ पार्ट ऑफ अ डिस्ट्रिक्ट अँड द डिस्ट्रिक्ट इज अ पार्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट। म्हणजे काय, तर माझा वर्ग, आपला जो 6वीचा वर्ग आहे तो आपल्या शाळेचा एक भाग आहे। आपली शाळा ही तुर्भे शहरामध्ये येते, आपल्या टाउनचा एक भाग येतो। आपलं शहर हा एक तालुक्याचा भाग आहे, त्यानंतर तालुका जिल्ह्यामध्ये येतो आणि जिल्हा महाराष्ट्र स्टेटमध्ये येतो। त्याच पद्धतीने या ठिकाणी नॅचरल नंबर्स जे 1, 2, 3, 4 असे असंख्य असतात, ते नॅचरल नंबर्स हे होल नंबरमध्ये पण येतात। फक्त त्याच्यात काय ॲड होतो, 0 ॲड होतो। म्हणजे 0, 1, 2, 3, 4 याला सगळ्यांना काय म्हणतो आपण, होल नंबर्स म्हणतो। आणि इंटेजर्समध्ये हे तीनही गोष्टी येतात, म्हणजे नॅचरल नंबर्स, होल नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स या सगळ्यांची मिळून इंटेजर्स तयार होत असतात। अशा प्रकारे आपण नॅचरल नंबर्स, होल नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स याचा अभ्यास केला आहे। यावर आधारित प्रॅक्टिस सेट 4 तुम्हाला आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे। धन्यवाद।